मराठी मराठी बांधवांमध्ये भाषेविषयी आत्मीयता ांकडून कमीत कमी व्यापारी वर्गांकडून तरी अशी अपेक्षा ठेवणारे त्याहूनही कमी नुकतीच एक घडलेली घटना निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे या घटनेच्या नायिका पंच्याहत्तर वर्षाच्या असून त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबासारखे आजार दीर्घकाळ साथ करीत आहेत त्यांचे नाव आहे शोभा देशपांडे ज्या लेखिका सुद्धा आहेत व त्या मुंबईच्या कुलाबा परिसरात राहतात कुलाब्याच्या महावीर ज्वेलर्स या दुकानदाराने मराठीतून बोलावं या मागणीसाठी दुकानाच्या दारात आठ ऑक्टोबरच्या दुपारापासून नऊ ऑक्टोबर सकाळी अकरा वाजेपर्यंत तब्बल सोळा तासाहून अधिक वेळ वयोवृद्ध लेखिका शोभा देशपांडे यांनी आंदोलन केलं आठ ऑक्टोबरला शोभा देशपांडे सोन्याचे दागिने विकत घेण्यासाठी महावीर ज्वेलर्स या दुकानात आल्या होत्या यावेळी दागिने पाहत असताना दुकानदाराला मराठीतून माहिती देण्याची विनंती केली याला महावीर ज्वेलर्सच्या मालकाने नकार दिला यातून वाद निर्माण झाला तुम्हाला हिंदी येत नाही तर मी तुम्हाला वस्तू विकणार नाही असं म्हणत या दुकानदाराने शोभा देशपांडे यांच्या हातातील वस्तू काढून घेत त्यांना दुकानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला यावेळी शोभा देशपांडे यांनी या दुकानाचा परवाना दाखवण्यास सांगितले यालाही दुकानदाराने नकार दिला यावेळी पुन्हा शोभा देशपांडे आणि दुकानदार यांच्यात वाद वाढला दुकानदाराने स्थानिक पोलिसांना बोलावून शोभा देशपांडे यांना दुकानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी देखील शोभा देशपांडे यांची बाजू ऐकून न घेता महिला पोलीस कॉन्स्टेबलने या वयोवृद्ध लेखिकेला दुकानाच्या बाहेर काढलं या प्रकारामुळे संतापलेल्या शोभा देशपांडे यांनी या दुकानाच्या समोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं मराठी अस्मितेसाठी शोभा देशपांडे यांनी आंदोलन सुरू केल्याची बातमी एबीपी माझावर येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी तात्काळ त्याची दखल घेत ते कुलाब्याला पोहोचले त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झाले त्यांनी शोभा देशपांडे यांच्यासोबत बातचीत केल्यानंतर पोलिसांना धारेवर धरलं एक वयोवृद्ध स्त्री या ठिकाणी आंदोलन करत आहे आणि याची गंभीर दखल पोलिसांनी न घेतल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला त्यावेळी पोलीस या दुकानाच्या मालकाला घटनास्थळी घेऊन आले संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला मनसेच्या कार्यकर्त्यांचा ठोका पडताच दुकानाच्या मालकाने शोभा देशपांडे यांच्या पायावर हात ठेवून घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी या दुकानाच्या मालकाला ताबडतोब त्या ठिकाणाहून हलवलं जोपर्यंत दुकानाचा मालक आपल्याला व्यवसाय परवाना दाखवत नाही तोपर्यंत आपण आंदोलन सोडणार नाही असा पवित्रा शोभा देशपांडे दे यांनी घेतला यावेळी पोलीस आणि संदीप देशपांडे दे यांनी मध्यस्थी करून शोभा देशपांडे दे यांना आंदोलन समाप्त करण्याची विनंती केली वय जास्त असल्याने देशपांडे दे यांची प्रकृती खालावू नये आणि त्यातून इतर समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी मनसेच्या वतीने त्यांना आंदोलन समाप्त करण्याची विनंती करण्यात आली त्यांच्या विनंतीला मान देत शोभा देशपांडे यांनी आंदोलन समाप्त केलं मराठी अस्मितेसाठी नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अग्रस्थानी असते यापुढे पुन्हा मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी मनसे रस्त्यावर उतरणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की ज्येष्ठ लेखिका शोभा देशपांडे यांची मागणी अजिबात चुकीची नाही मात्र त्यांना जी वागणूक दिली ती चुकीची नाही तर निषेधार्थ आहे पोलिसांनीही या प्रकरणात असंवेदनशीलता दाखवल्याचं देशपांडे म्हणाले मराठी भाषेसाठी एक महिला आंदोलन करत असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना मिळाली त्यांनी देखील घटनास्थळी येऊन शोभा देशपांडे यांची भेट घेतली मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या या वाघिणीचं कौतुक करत यापुढे असले प्रकार महाराष्ट्रात खपून घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं घडलेल्या प्रकाराबद्दल राज्य सरकार गंभीर दखल घेणार असून हे प्रकरण आम्ही तडीच नेऊ असं अरविंद सावंत यांनी सांगितले दरम्यान स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून शोभा देशपांडे यांच्याशी संपर्क साधला प्रथम आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या तुम्ही आंदोलन केलं ते एकदम बरोबर आहे आम्ही तुमच्यासोबतच आहोत असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्र्यांशी बोलताना शोभा देशपांडे यांनी सुद्धा त्यांचे आभार मानले तसंच मातोश्रीवरच्या जुन्या आठवणींनाही उजळा दिला मित्रांनो मराठी भाषेवरील प्रेम असणाऱ्यांनी मराठीतच संभाषण केल्यासच मराठी भाषा अस्तित्वात राहील हे सांगायला नकोच मात्र इंग्रजी मिश्रित मराठी हे आजचे अतिशय गंभीर परंतु तितकेच सत्य वास्तव आहे अशा घटना मात्र नक्कीच आशा, आशा पल्लवीत करतात